नारायणगाव शहरातील खोडद रोड करून शेटेमाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. विग्नर टाइम्सने या संदर्भातली बातमी प्रसारित केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ये जा करणाऱ्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या ठिकाणी दरवर्षी हा त्रास होत असतो. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने रस्त्याचं काम लगेच करावं, जेणेकरून या ठिकाणी नित्याचे झालेले छोटे मोठे अपघात थांबतील, अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली. त्यानंतर आज नारायणगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मुरम टाकून जेसीबीच्या सहाय्याने खड्डे भरून घेण्याचं कामाला सुरुवात झाली. बातमी आल्यानंतर लागलीच हे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. या ठिकाणावरनं मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी लहान मुलांना शाळेत नेआण करण्यासाठी किंवा नारायणगाव शहरात येण्यासाठी हा एकच रस्ता आहे, त्यामुळे या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांना हा रस्त्यावर मुरूम टाकल्याने आता ये जा करण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर यावेळी प्रशासकांनी देखील हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच दिवाळी यावेळी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी देखील हा रस्ता मंजूर झाला असून पावसाळ्यानंतर त्याचं काम सुरू होणार आहे असं देखील सांगितलंय. तर हे काम प्रस्तावितच होतं, यावर मुरूम टाकला जाणार होता, मात्र चांगल्या प्रतीचा मुरूम मिळत नसल्याचं कारण देत हा रस्ता उशिरा झाल्याचंही प्रशासकांनी यावेळी बोलताना सांगितलंय. तर रमेश म्हेत्रे यांनी ह्या रस्त्यावर नुसता मुरूम टाकून किंवा डांबरीकरण करून चालणार नाही, तर या ठिकाणी पावसामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रस्ता खराब होतो, या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता प्रशासनाने करावा अशी मागणी देखील यावेळी बोलताना केली. तर आजूबाजूचे व्यावसायिक, ग्रामस्थ, नागरिक यांनी रस्त्यावर मुरूम टाकल्याने तात्पुरतं आता या ठिकाणावरनं व्यवस्थित ये जा करता येईल, त्यामुळे समाधान व्यक्त केलं. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. रस्त्याचं काम झालंय, काय सांगाल आता? काय नाही, चांगलं झालं, प्रशासनाने ऐकलो, लवकर खबरदारी घेतली. पण हा इथं सिमेंटचा रस्ता व्हायला पाहिजे, अभिनंदन त्यांचं. सिमेंटचा रस्ता व्हायला पाहिजे अशी बऱ्याच जणांची मागणी. सिमेंटचा व्हायला पाहिजे, पण आता ठीक आहे, त्याच्या कुठल्या बजेटमध्ये कुठं काय पैसे समजा असतील तर आता नारायणगाव ग्रामपंचायतला आता सध्या प्रशासन त्या वेळेला समजा कुठे कळवायला आले त्यांनी ते चौकशी करायची. आणि आपल्या या रोडला त्यांनी तो निधी मिळवून घेतलाय. भाऊ नमस्ते. नमस्ते. खरं तर नारायणगावातला हा शेटेमाळ्याकडे जाणारा रस्ता ज्वलंत प्रश्न होता. विग्नर टाइम्सने त्याची बातमी पण त्या दिवशी प्रसारित केली होती. अनेक दिवस हा प्रश्न प्रलंबित होता, आज त्या ठिकाणी मुरूम टाकला जातोय, काय सांगाल? आम्ही या ठिकाणी नारायणवाडीमध्येच राहतो. या ठिकाणी एक नागरिक म्हणून मला खूप स्वप्नतिका आहे. हा खूप महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून अनेक शेकडो महिला, अनेक शाळेत जाणारी मुलं या रस्त्यावरून जातात आणि या रस्त्या अक्षरशः जीव मुठीमध्ये धरून या ठिकाणी जावं लागतं. इतकी दुर्दशा या रस्त्याची झालेली आहे. खरं तर नारायणगावची सर्वात महत्त्वाची जी नारायणवाडी आहे, शेटेमाळा आहे, तर खरंच नारायणगावमधले जे कार्यकर्ते जे आहेत, नेते मंडळी आहेत, हे सर्व नेते मंडळी या वार्डामध्ये राहिलं आहेत आणि हे असताना देखील हा रस्ता इतक्या वर्षापासून या ठिकाणी झालेला नाही आणि याचा नाहक त्रास शाळेत जाणारी मुलं, महिलांना त्या ठिकाणी सोसावं लागतं. एक खूप एक नागरिक म्हणून मला खूप शोकांतिका वाटते आणि मला तर वाटतं हा रस्ता जो आहे ना, हा सिमेंट काँक्रीटकरण झाला पाहिजे. तुम्ही डांबरीकरण केला, पुढल्या पावसाळ्यामध्ये परत हो काढणार आहे, त्याच्यामुळे यासाठी काय परमनंट सोल्युशन काढा अशी मला प्रशासनाला सर्व प्रशासनाने आता असं सांगितलं की हा रस्ता मंजूर आहे, पाऊस कमी झाला किंवा दिवाळीच्या दरम्यान जेव्हा कधी कामं चालू होतील तेव्हा हा रस्ता केला जाईल. पण सध्याची माहिती मिळते की हा डांबरीकरण होणार आहे रस्ता पुन्हा, पण मला वाटतं डांबरीकरण जरी केलं कुठल्या पावसाळ्यामध्ये पण दूर काढणारच आहे. मला वाटतं याच्यामध्ये सिमेंट काँक्रीट करून परमनंट सोल्युशन काढा, भले थोडा निधी अजून जास्त टाका पण परमनंट सोल्युशन काढा अशी मला प्रशासनाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. भाऊसाहेब नमस्ते. ह्या रस्त्याचा बरेच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता, नागरिकांनी त्या दिवशी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं तर याचं काम पावसाळ्याच्या आधी किंवा पाऊस पडण्याच्या आधीच हे खड्डे बुजवायला हवे होते. नेमकं काय घडतं या रस्त्याच्या बाबतीत? खरं तर या रस्त्याचं काम पक्क्या रस्त्याचं काम जिल्हा परिषद जमातीमधून मंजूर आहे, ते केंद्र देखील झालेलं आहे, परंतु या पावसामध्ये काम करता येत नाही म्हणून काम राहिलेलं आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की ज्या तुकडं पाणी भासते एकुडक होते, जे पाऊस पडल्यानंतर आपलं कळते आणि ह्या याच्यात मुरण टाकायचं वगैरे वगैरे,
हे आमचं प्रस्तावित होतं 8-10 दिवसापासूनच. त्यांच्यासाठी आशुक पाटे माजी सरपंच किंवा वादगे नाना वगैरे बरेच लोकांचा फॉलोअप चालू होता, परंतु त्याला योग्य मुरम भेट नाही हे पण गरजेचं होतं. त्यामुळे थोडासा विलंब झाला. हा विलंब झाल्यामुळे नागरिकांना ज्या अडचणी सहन करावं लागल्या त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु कुठल्याही गोष्टीला थोडासा वेळ लागतो हे पण समजून घेणं गरजेचं आहे. नागरिकांना चांगला रस्ता या ठिकाणी कधी पाहायला मिळेल? हा थोडा पाऊस कमी झाला तर 100% रस्त्याचं काम चालू होणार आहे. हा रस्ता नेमका कुठल्या कशाच्या अंतर्गत येतो आहे त्याबद्दलच बऱ्याच चर्चा नवदान येते. कुठला असू दे आपण काम करणं आपला विषय. जिल्हा परिषद माध्यमातून आपण हे काम केलेलं आहे, मंजूर पण आहे आणि थोडा पाऊस कमी झाला काम लवकरात लवकर चालू होईल. हा जो आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की काल बातमी दिली म्हणून लगेच हा विषय झाला असं काही नाही आहे. आपलं 8-10 दिवसापासून याचं आपण नियोजन चालू होतं, योग्य मुरम मिळणं आपलं त्या प्रतीक्षित होतं आणि काल बातमी आली म्हणून आज लगेच मुरम पडला तो इफेक्ट आज काही विषय नाही आहे. तुम्ही पण थोडं समजून घ्या, मला तुम्हाला काय म्हणजे कमी लागायचं नाही आहे. या सिस्टीममध्ये थोडा वेळ लागतो आणि हे सगळ्या नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे.